नमस्कार, आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया रामनवमी कधी आहे, तारीख, पूजाविधी आणि महत्त्व. रामनवमीचे पर्व भगवान श्रीरामाच्या जन्मोत्सवाच्या रूपात साजरे केले जाते. वाल्मिकी रामायणानुसार भगवान श्रीरामाचा जन्म चैत्र महिन्यातील शुक्ल पक्षाच्या नवमीला कर्क लग्नात आणि अभिजात मुहूर्तावर झाला होता. रामनवमीचा चैत्र महिन्यातील नवरात्रीचा अखेरचा दिवस असतो. रामनवमी फक्त भारतातच नाही तर जगभरात साजरी केली जाते. पंचांगानुसार चैत्र महिन्यातील नवमी तिथीचा प्रारंभ 16 एप्रिलला मंगळवारी दुपारी 1:23 होईल आणि नवमी तिथी 17 जानेवारीला दुपारी 3:15 असेल. उदयातिथीत नवमी तिथी असल्याने रामनवमी 17 एप्रिलला साजरी होईल. 17 एप्रिलला पूर्ण दिवस रवियोग असणार आहे. भगवान श्रीरामाची कृपा व्हावी यासाठी या दिवशी रामायण पाठ आणि रामरक्षा स्तोत्र यांचे पठण करावे. असे केल्याने जीवनात सुखसमृद्धी राहील. या दिवशी भगवान श्रीरामाच्या मंदिरात जाऊन तिथे पिवळ्या रंगाचे वस्त्र अर्पण करावे, तसेच पिवळ्या रंगाच्या फुलांचा हार अर्पण करावा असं सांगितलं जातं. पण माझ्या मते कोणत्याही रंगाची फुलं ही वाईट नसतात. तुम्ही कोणत्याही रंगाची फुलं ही श्रीराम प्रभूंना अर्पण करू शकता आणि मनोभावे पूजा करणे हेच महत्त्वाचे असते. तुमची पूजा ही सार्थक होतेच जेव्हा तुम्ही मनपूर्वक त्यांचे नामस्मरण आणि पूजा करता तेव्हा. आपण आता बघूया रामनवमीची पूजा घरच्या घरी कशी करावी ते. जर मंदिरात जाणे तुम्हाला शक्य नसेल तर घरीही पूजा तुम्ही करू शकता. पूजेसाठी सर्वात आधी लाकडी चौरंग घ्या. चौरंग नसेल तर तुम्ही लाकडी पाटाचा वापर करू शकता. त्यावर लाल रंगाचे वस्त्र ठेवावे. तुमच्याकडे लाल रंगाचे वस्त्र नसल्यास तुम्ही दुसऱ्या रंगाचे वस्त्र ठेवले तरीही चालेल. त्यानंतर भगवान श्रीराम, लक्ष्मण, माता सीता, हनुमान यांच्या मूर्ती गंगाजलाने शुद्ध करून चौरंगावर स्थापित कराव्यात. मग चंदनाचा टिळा त्यांना लावावा. त्यानंतर अक्षता, फुलं अशी ही पूजेची सामग्री अर्पण करावी. मग तुपाचा दिवा लावून रामरक्षा स्तोत्र, श्रीराम चालीसा आणि रामायणातील श्लोकांचे पठण करावे. तुमची इच्छा असेल तर या दिवशी तुम्ही सुंदरकांडमधील पाठ आणि हनुमान चालीसा यांचे पठणही करू शकता. अशा पद्धतीने तुम्ही घरच्या घरी सुद्धा श्रीराम प्रभूंची पूजा करू शकता. तुम्हाला हा व्हिडिओ आवडल्यास तुम्ही हा इतरांनाही शेअर करा. धन्यवाद.